महापुराचा फटका बसलेल्या कोकणातील पूरग्रस्तांसाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या सुन्नी दावते इस्लामी या संघटनेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. चिपळूण, खेड, महाड या तिन्ही तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचं किट, लहान मुलांसाठी कपडे, मोठ्या मोर्शांसाठी देखील कपडे, त्याचबरोबर बेडशीट्स, लहान मुलांसाठी आवश्यक असणारा खाऊ, पाण्याच्या बॉटल्स यासह पूरग्रस्त भागातील चिक्कलमय परिसर स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने या संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेची ही सर्व मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी अल सफा वेलफेअर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली आहे. महापुराच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत पूरग्रस्तांना मदत करण्याचं कार्य अहोरात्र सुरूच असून अजूनही पूरग्रस्तांचं जनजीवन पूर्वपदार येऊपर्यंत सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन या संघटनेच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना देण्यात आलं आहे. या संघटनेचे पदाधिकारी कारी रिजवान खान यांनी मॅक्स मराठीशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली, ते आपण पाहूयात. सुरुवातीला आम्ही आमची टीम पाठवली हे बघण्यासाठी की नेमकं काय नुकसान झालेलं आहे, कारण मदतीचा ओघ तर येतच असतो, कारण लोकांना परोपकाराची भावना सगळ्यांनाच असते, त्याच्यामध्ये काय धर्माचा काही अडथळा नसतो, सगळे उठून वगैरे आता हे करायला लागतात. त्यामध्ये काय होतं, अपव्यय सुद्धा होतो कधी कधी, इतकं जाड सारं जमा तिथे पडून जातं की मग तिथे त्याचं वितरण कसं करावं याचं लोकांना सुचत नाही. त्यामुळे आम्ही आमची टीम पाठवून नेमकं त्याचा सर्वे करून बघितलं की कुठं काय गोष्टी त्यांची गरज आहे आणि कुठं कुणाचं नुकसान जास्त झालं आहे, पण कुठं पण तो पोचू शकतो. इनिशियली चिखल होतं, रस्ते बंद होते, त्यामुळे गाड्या जात नव्हत्या, त्यामुळे आमच्या सरकारने बाईकवर सुद्धा सुरुवातीला पाण्याची गरज होती, पिण्याच्या पाण्याची कमतरता होती, मुलांसाठी दूर नव्हतं, ते आम्ही जेवढं आम्ही करू शकलो, कारण ते खेडमध्ये केलं, चिपळूणला गेलो, मग पेटमापला गेलो, गोवलकोटला गेलो, मुरादपूरला जास्त गरज होती तिथे गेलो, तिकडे गौरला ते आम्ही आता आमच्या कॅम्प तिथे चाललेलं आहे तिथे आम्ही केलं, फूड आयटम्स पाठवले, त्यानंतर बेडशीट्स हव्या होत्या. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आता आम्ही काहीतरी दिलं तरी घरात ते जाऊ शकत नाही, त्यानंतर ते चिखल चिखलान मारलेलं सगळं आम्ही मॉप्स तिकडून पाठवले, ते खराटा ज्याला म्हणतात काढण्यासाठी, चिखल काढण्यासाठी ते पाठवलं, फिनाईल पाठवलं, कारण डिसइन्फेक्टंट जे असतात ते जर नसले तर मग रोगराई पसरू शकते, त्यामुळे त्याविषयी त्यांची गरज होती ते आम्ही बघितलं, ते सप्लाय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आमची माणसंसुद्धा पाठवली, ते अजून राहत आहेत, माणसं अजून आहेत ते करतात. त्यानंतर इथून खेळवरून आम्ही जेवणाचे पॅकेट्स वगैरे घेऊन आमची मुलं जात होती, पण आमच्या असं लक्षात आलं की इथून घेऊन जाणं तिथं वितरित करणं त्यामध्ये खूप अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही तिथेच एक सुनी दावत इस्लामीचं इथे चिपळूणमध्ये आम्ही कम्युनिटी किचन असं तिथे बनवलं, तिथंच शिजवून नेमकं कोणाला पाहिजे त्याची खात्री करून घेऊन माहिती घेऊन आमची मुलं आमची सहकारी होते ते स्वतः जाऊन तिथे पोचवून घ्यायचे. त्यामुळे काय झालं की जे खरेच जे त्याचे डिझर्विंग लोक होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू शकलो आणि जेवढं आम्ही केलं तेवढं आम्ही समजलं. आता त्याच्या व्यतिरिक्त आम्ही असं आम्ही प्रेडिक्ट केलं की आता काही दिवसानंतर पॉसिबली काही रोगराई पसरू शकते, डेंग्यू होऊ शकतो, तसंच आता झालं आहे. ते आधीच आम्ही मेडिसिनचा सल्ला आहे आमच्या डॉक्टरच्या टीमची सल्ला उचलत घेऊन आम्ही तिथे पाठवून ठेवलं, ते आता वितरित होतो.